हेलो माय ब्यूटीफुल फैमिली, वेलकम बैक टू द चैनल। यशस्वी होण्याची प्रेरणा ही ध्येय प्राप्त करण्याच्या दृढ इच्छेने जन्म घेते। नेपोलियन म्हणतात, माणसाचा मेंदू ज्या गोष्टीचा विचार करू शकतो किंवा ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतो ती गोष्ट तो मिळवू शकतो। म्हणूनच एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ती गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि इच्छा जी असते ती आपल्यामध्ये असणे खूप गरजेचं आहे। मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक छोटीशी मी गोष्ट तुमच्याशी शेअर करते। एक तरुण एका ज्ञानी व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीला तो विचारतो की तुमच्या ह्या एवढ्या यशाचं रहस्य काय आहे ते प्लीज मला सांगाल का। तेव्हा तो ज्ञानी व्यक्ती त्याला बोलतो की तू उद्या नदीच्या काठेवरती ये, मी तुला तिथे सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगेन। तर ठरल्याप्रमाणे जो तो तरुण मुलगा असतो तो जातो नदीच्या काठावरती। त्यानंतर तो ज्ञानी व्यक्ती त्यांना सांगतो की तू असा सरळ चालत चालत नदीच्या पात्रामध्ये जा, म्हणजे पाण्यामध्ये जा। तर तो तरुण व्यक्ती नदीच्या पाण्यामध्ये चालत असतो। ज्ञानी व्यक्ती त्यांना सांगतो की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू ह्या पाण्यामध्ये चालतच जायचं। पुढे चालता चालता तो तरुण व्यक्ती पूर्ण पाण्यामध्ये बुडतो, म्हणजे अगदी गळ्यापर्यंत त्याच्या पाणी येतं। आणि त्यानंतर अचानक तो जो ज्ञानी व्यक्ती असतो तो त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि एवढ्या जोराचं त्याला पाण्यामध्ये बुडवतो। तो जो मुलगा असतो, तरुण मुलगा, तो खूप प्रयत्न करत असतो की त्याला पाण्यामधून बाहेर यायचं, श्वास घ्यायचा। तो त्याचा श्वास गुदमरत असतो, तो जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतो, पण ज्ञानी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या शक्तीप्रमाणे तो त्याला बिलकुलसुद्धा पाण्यातून बाहेर येऊ देत नाही। त्यानंतर जेव्हा त्या तरुणाचं शरीर निळं पडू लागतं त्यावेळेला तो ज्ञानी व्यक्ती असतो, तो त्याला पाण्यातून बाहेर काढतो। बाहेर काढल्या काढल्या तो तरुण मुलगा असतो तो अगदी एक मोठा दीर्घ श्वास घेतो आणि मग तेव्हा ज्ञानी व्यक्ती त्याला विचारतो की जेव्हा तू पाण्यामध्ये बुडत होतास, हा श्वास गुदमरत होता, त्यावेळी तुला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज भासत होती। तर तेव्हा तो तरुण मुलगा सांगतो की मला सगळ्यात जास्त हवेची गरज त्यावेळेला भासत होती। तेव्हा ते ज्ञानी व्यक्ती त्याला सांगतात की हेच आहे यशाचं रहस्य। यश प्राप्त करण्यासाठी एवढीच तीव्र इच्छा माणसाला असावी लागते जितकी तीव्र इच्छा तुझी श्वास जेव्हा कोंडला होता तेव्हा तुला हवेची होती। आणि अशा वेळेला आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही, कारण दृढ निश्चय हा यश प्राप्ती करण्याचा सुरुवातीचा बिंदू असतो। आणि ह्याच पॉझिटिव्ह थॉटने आपण आपल्या दिवसाची आज सुरुवात करूयात। माय ब्युटिफुल फॅमिली, वेलकम बॅक टू द चॅनल। तुम्ही सगळे कसे आहात आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही सगळे पण खूप मस्त आहोत। आजच्या डब्याची माझी तयारी चालली आहे, तर आज गवार बनवली आणि तुम्ही आता बघितलं असेल की नाश्त्याला आम्ही आज बनवलं होती मॅगी। सो नाश्ता वगैरे केल्यानंतर मी ती गवार भाजून घेतली, थोडीशी एनर्जी सेव व्हावी म्हणून मी वरती ओट्यावरती बसली होती, बाकी काही नाही। आणि इकडे बघू शकता तुम्ही आमच्या भिंतीच्या कलरची अवस्था काय झाली आहे, अगदी पोपड्या निघायला लागल्या आहेत भिंतीच्या। आणि चला तर आपण आता आपल्या रेसिपीकडे जाऊया। तर गवारची एकदम मस्त सिंपल झटपट टिफिनसाठी खूप छान आणि तितकीच टेस्टीसुद्धा रेसिपी आहे। तर इथे मी तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरचे देठ ह्याची मी पेस्ट करून ठेवते। तर ती पेस्ट घातली, त्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडंसं मीठ घालून परतून घ्यायचं आणि मग जे आपले बेसिक मसाले आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग घालायचे, तुम्हाला जसं तिखट जो फ्लेवर आवडतो ते मसाले तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर भाजलेली इथे मी ॲड केलेली आहे गवार आणि एक आतला आहे बटाटा। तर हे सगळं छान पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचे। गवार भाजून नक्की ट्राय करून बघा, जर भाजून तुम्ही करत नसाल तर खूप छान लागते। जसं मी चपात्या वगैरे करत होती तसं जसं फोन येत होते तसं तसं मी डब्यांचं मग क्वांटिटी वगैरे चपात्यांची वगैरे क्वांटिटी वाढवली। त्यानंतर परत काय आलं की सगळ्या चपात्यांच्या बनवल्या होत्या त्या मी संपून गेल्या। मग आता आमच्यासाठी जेवणाला मी बनवते इकडे भाकरी। इकडे मी जेवण बनवत होते तोपर्यंत मिस्टरने तिकडे म्हणजे टिफिन पॅक केले आणि त्यानंतर हे सगळे मी जेवणाचे डबे वगैरे आहेत ते देऊन आली आणि मग दुपारी आम्ही जेवलो। ती माझी मैत्रीण आणि म्हणूनच मी थोडंसं आहे ना जे चिकाचं दूध आणलं होतं ना खरवेजाचं, तर ते थोडंसं मी शिल्लक ठेवलं होतं। तर आज म्हटलं मी ते बनवून घेते, तिला बोलली होती ना मी आज ये,
तर फटाफट मी काय करते, हे जे दूध आणलं होतं तर ते ह्या दुधामध्ये गूळ आणि हे सगळं मिश्रण घालते. मी ऑलरेडी रेसिपी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे तुमच्याशी, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की बघा. खरवेच खूप छान लागतो आम्हाला, घरात सगळ्यांना खूप फेवरेट गोष्ट आहे म्हटलं तरी चालेल. तर मी बाकीची माझी कामं आवरेपर्यंत हे एक साईडला ठेवते उकडायला, म्हणजे खरवेच बनायला. तोपर्यंत 21 ते 25 मिनटामध्ये छान खरवेच होईल आणि माझी कामं पण बाकीची सगळी आवरून होतील. खरवेच तर मी बनवला, तो थंड पण झाला, पण काय माहिती त्यांचा काहीतरी इमर्जन्सी होती आणि माझ्या मैत्रिणीला येताच नाही आलं. सो त्याच्यानंतर मी एवढं काही जास्त शूट नव्हतं केलेलं, बस एवढं शूट केलं. आता मी हा सगळा जो पसार आहे तो आवरून घेते आणि यानंतर मी जास्तीचं काही शूट नाही केलेलं. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय. जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.